पलूस बुरंगवाडी येथील क्षितिज प्रायमरी स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या बुरुंगवाडी येथील क्षितिज प्रायमरी स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील जाधव व कार्यवाह सौ वनिता जाधव यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थी सर्वांचे आकर्षण ठरले. थोर महापुरुषांची चरित्रे आपल्यासाठी प्रेरणादायी असून त्यांचे विचार विद्यार्थ्यांनी आचरणात आणावेत असे प्रतिपादन संस्थेच्या कार्यवाह सौ वनिता जाधव यांनी केले. यावेळी मुख्याध्यापिका दीपाली जाधव यांच्यासह शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या इथे जमलेल्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या या विषयावर चार शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. आई माझा गुरु, ऐकल पत्र तसा गुरु, आई माझी आ माझ्यात्मा, ही माझे ईश्वर देवाला सर्वांपर्यंत पोचता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई माझा आरोग्य शाळेला पाठवते, माझ्या आरोग्याची काळजी घेते, मला नवीन नवीन गोष्ट शिकवते, माझा आभार घेते. सैनिकीन जगात आई विना भिकारी असे कुटुंब असे कोणीतरी म्हटले आहे. आई आपल्या रक्ताचे दूध करून आम्हाला मोठे करते म्हणून आई माझी खूप खूप आवडते. शतश्यावंदन करून मी माझ्या एवढे चार शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही कधी समजून घेतलंय का, वडिलांना महत्व असलं की त्यांच्याविषयी फारसं बोलत जात नाही. आई घराची मांगल्य असते तर वडील घराचे अस्तित्व असतात. आईकडे अश्रूंची पाठ असतात ते रडून मोकळे होते, पण सांत्वने वडिलांनाच करावे लागते. कारण ज्योतीपेक्षा समय जास्त तापते, पण श्रेय मात्र ज्योतीलाच मिळते. रोजच्या जीवनाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या सुधारण्यासाठी सोय करणारा बाप आपण किती सहज विसरतो. अहो देवकी यशोदेचे आवश्यक कौतुक करा, पण भर पुरा डोक्यावरून बाळाला घेऊन वसुदेव तुम्ही लक्षात घ्यावा. वडिलांच्या ताटाचा जरा चपला ती फाटकी बनियन पाहिली की ऊर भरून येते, तशी त्यांच्या मनाची छिद्र त्या बनियनला पडली. मुलाला ड्रेस घेऊन देतील, मुलीला गाऊन घेऊन देतील, स्वतः मात्र जुनीच पॅन्ट वापरतील. मुलगा सलून मध्ये 200 रुपये खर्च करतो, मुलगी पार्लरमध्ये 100 रुपये खर्च करते. अहो त्याच घरातला बाप गाडीचा साबण संपला म्हणा अंगाईच्या साबणाने दाढी खरवाडी, तर कधी कधी पाणी लावून दाढी करीत. कारण मुलाचं शिक्षण मुलीचं लग्न अजून अपूर्ण असतं, ऐपत नसते. मुलाला तरी मुलाला मेडिकलला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढा ताण सहन करून दर महिन्याला पैसे पाठवले जातात. अहो ज्या घरात बाप आहे त्या घराकडे वाईट नजरेने बघण्याची कोणाची हिंमत नाही, कारण त्या घरातला कर्ता अजून जिवंत असतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला का आई आपल्याला जवळची वाटते, ती जवळ घेते, कौटाळते, कौतुक करते. पण गुपचूप जाऊन पेड्याचा पुढा आणणारा बाप आपण किती सहज विसरतो. साहेब मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या लग्नासाठी उंबरटे झिजवणारा बाप, खरंच किती ग्रेट असतो रे. वडिलांना पूर्णपणे समजून घेणारी ती म्हणजे त्या घरातली मुलगी, वडील कोणती मुलगी वडिलांना जपते जाणते. 17 प्रश्न विचारायला सुरुवात करते. इतरांनी आपल्याला ओठात जपाय एवढीच त्यांची अपेक्षा असते. बस एवढेच बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र.